इथे जमलेली सगळी मंडळी ज्योतिष आणि भविष्य या विषयामध्ये पारंगत आहेत, त्यामुळे तीन हा आकडा किती ऑस्पिशियस असतो आपल्या सगळ्यांना माहिती आहे, त्यामुळे वर्ष तिसरं ही खूप महत्त्वाची गोष्ट इथे साकार होते। ज्योतिराईंचा प्रत्येक यूट्यूबवरचा व्हिडिओ बघताना त्यात कुठले तरी दोन तरी ओळी अशा कवितेच्या असतात, पहिल्या यमक जुळवून त्या सादर करतात। त्यांनी अधिवेशनाला म्हटलंय की अधिवेशन ज्ञानाचं विचारांचं महासंमेलन ज्योतिष प्रेमींचं। आजच्या या कार्यक्रमाला आपल्याला खूप ज्यांची नावं घेताना छान वाटावं असे प्रायोजक लाभलेले आहेत, कारण कसं असतं काही काही कार्यक्रमांचे प्रायोजक हे असे असतात की ते नाव वाचताना जरा सूत्रसंचालकाला माणिकचंद जर्दा वगैरे असं म्हणावं असं वाटतं, पण आजच्या कार्यक्रमाचे प्रायोजक हे इतके छान आहेत, आपल्या विषयाशी समांतर आहेत, त्यामुळे कार्यक्रमाला एक वेगळी झालर लागलेली आहे। मंडळी, मी मान्यवरांना मंचावरती यायची विनंती करीन, ते स्थानापन्न होण्यासाठी काही व्यवस्था मंचावरती करायला लागेल। तोपर्यंत मी आजच्या या कार्यक्रमामध्ये सहभागी संस्थांची नावं वाचतो। मंचावरती बसण्याची व्यवस्था झाल्यानंतर मी मान्यवरांना मंचावरती आमंत्रित करीन। ज्योतिष साक्षात्कार खगोलशास्त्र ज्योतिष व संलग्न विज्ञान केंद्र पुणे, भालचंद्र ज्योतिर्विद्यालय पुणे, सर्च अँड रिसर्च ज्योतिष सेंटर सातारा, फलज्योतिष अभ्यास मंडळ पुणे, बृहन महाराष्ट्र ज्योतिष मंडळ पुणे, ज्योतिष परिषद पुणे, गुरुकुल ज्योतिष ज्ञानपीठ पुणे, सोलापूर दाते पंचांग आणि अभिनव ज्योतिष मंडळ सोलापूर, विधिलिखित ज्योतिष कार्यालय पुणे, गौरी कैलास ज्योतिष संस्था पुणे, महिला ज्योतिर्विद संस्था पुणे, स्मार्ट ॲस्ट्रॉलॉजर, ज्योतिष प्रबोधिनी कराड, ज्योतिष विद्या प्रसारक मंडळ, श्री गणेश ज्योतिष संस्था चिंचवड, आदिशक्ती ज्योतिर्विद्यालय पुणे, संजीवनी ज्योतिष ज्ञान प्रसारक मंडळ सातारा, स्वस्तिक वास्तू ज्योतिष नाशिक, मुळे ज्योतिष वधूवर केंद्र पुणे, चैतन्य ज्योतिष अभ्यास मंडळ रत्नागिरी, श्री राजराजेश्वरी हस्तरेखा वास्तू एवं ज्योतिष अनुसंधान संस्थान पंढरपूर, आयादी वास्तू आणि ज्योतिष नाशिक, ज्योतिर्विद्या संशोधन मंडळ नाशिक, वेदचक्षु संभाजीनगर, इथे संभाजीनगरचं नाव आधीचं नाव पडलेलं आहे, समर्थ ग्रहवेद ज्योतिष संस्था पुणे, जयदत्त ज्योतिष संशोधन संस्था कराड, गजानन ज्योतिषालय मुंबई, चैत्र पालवी प्रकाशन पुणे, कॉस्मिक कनेक्शन पुणे आणि आदिशक्ती गुरुकुल सासवड, या त्या 30 संस्था आहेत ज्याची मंडळी समोरच्या श्रोतृवृंदामध्ये बसलेली आहेत। आणि जसं मालिकेमध्ये आपण एखादी कॅरेक्टर सादर करताना त्या कॅरेक्टरला एक मेकअप करतो तर ती कॅरेक्टर वाटते, तसं आज समोर बसलेले सगळे श्रोते हे त्या ज्योतिषाच्या कॅरेक्टरमध्ये आलेले आहेत, त्या वेशभूषेत आलेले आहेत, त्या पद्धतीनं आज ते इथे आलेले आहेत की त्यांच्याकडे बघूनही कळावं की ते ज्योतिषाचे साधक आहेत। अशा सगळ्यांचं मी हेमंत बर्वे आजच्या या आयोजकांच्या वतीनं स्वागत करतो आणि मान्यवरांना मंचावरती, नाही एकदा मंच सजला की त्या दीपालाही कळतं की आपलं प्रज्वलन कोणकोण करणार आहेत। आणि आजच्या या कार्यक्रमाच्या सुरुवातीला जी गणेशवंदना झाली त्याच्यानंतर दुसरी आपली सांस्कृतिक पारंपरिक खूण म्हणजे दीपप्रज्वलन। मंडळी, या दिव्याविषयी असं म्हटलं जातं की एक पणती एक ज्योत प्रकाशाचं रूप असतं, एक पणती एक ज्योत प्रकाशाचं रूप असतं आणि अंधाराच्या आव्हानाला तेवढं देखील खूप असतं, अशी ही ज्योत प्रज्वलित करण्यासाठी मी सगळ्याच मान्यवरांना आपल्या समयपाशी याची विनंती करतो। अत्यंत महत्त्वपूर्ण बाब म्हणजे तुम्ही जर अजूनही आपल्या या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर आज अवश्य करा। ज्योतिष शास्त्रातील नवनवीन माहिती घेऊन आम्हाला तुमच्यापर्यंत पोहोचता येईल। बेल आयकॉन दाबायला विसरू नका, म्हणजे नवीन व्हिडिओ अपलोड झाला की लगेच तुम्हाला कळू शकेल। ज्योतिष प्रेमी व अभ्यासकांसाठी माझी 7 मराठीतून आणि 2 हिंदीतून 9 पुस्तकं आलेली आहेत। अभ्यासकांना अत्यंत सोप्या भाषेत शास्त्राचं ज्ञान इथे प्राप्त होईल, त्याचा अवश्य लाभ घ्या। हरि ओम गणानांद्वा गणपतिमहामहे कविं गवीनामुपम श्रवस्तमाम ज्येष्ठराजं ब्रह्मणां ब्रह्मणस्पत आन शृण्वन्नूतिभिः सीदसादनम्
ओम अनु भद्रा क्रतवो यन्तु विश्वतो दब्धासो अपरीतास उद्भिदाः देवानो यथा सदमिद हृदे असन्न प्रायो रक्षितारो दिवे दिवे देवानां भद्रा सुमतिर्रोजो यतान् देवानां रातिरविनो निवर्ततां देवानां सख्यमुपसेदिमा वयं देवान आयुः प्रतीरन्तु जीवसे तान् पूर्वयानि विदाहूमहे वयं भगां मित्रमतीतिं दक्षमश्रिधाम् अर्यमणं वरुणं सोममश्विना सरस्वती न सुभगामयस्करत तन्नो वातो मयो भुवातु वेषजन्दनमाता पृथिवी तत्पिताद्योः तद्ग्रावाण सोमसुतो मयो भुवस्तदश्विना शृणतन्धिष्ण्या युवाम् तमीशानञ्जगदस्तस्तु शस्पतेन्दियञ्जिनवमवसे भूमहे वयम् पूषा नो यथा वेद सामसद्वृधे रक्षिता पायुर्दब्धस्वस्तये ॐ बृहस्पते प्रथमं वाचो अग्रयत्प्रैरतनामधेयन्नधानाः श्रेषां श्रेष्ठं यदरिप्रमासीत् प्रेणातरेषान्निहितं गुहाभिः सक्तोमिव तित उना पुनन्तो यत्र धीरामनसा वाचमकरता अतरा सखाय सख्यानि जानते भद्रेशा लक्ष्मीर्निहिता दिवाची यज्ञेन वाचः पदवीयमायन्दामनवविन्दन्नृशेषु प्रविष्टाम् तामावृत्यां व्यदतः पुरतरातां सप्तरेभा अभिसन्नवन्ते ॐ समानि वाकोति समानारुदयानि वः समानवस्तु वो मनो यथा वस्तु सहासति ॐ शान्ति। एखादी गोष्ट पद्धतशीर करणं आणि एखादी गोष्ट उरकणं यातला फरक आज लक्षात आला असेल, कारण बऱ्याच कार्यक्रमांमध्ये दीपप्रज्वलन होत असतं पण ते उरकलं जातं आणि आज आपण दीपप्रज्वलन केलं। मंडळी सगळे मान्यवर आसनस्थ झालेले आहेत, आपण त्यांचं आपल्या आयोजकांच्या वतीनं सन्मान करूया। मानचिन्ह शाल आणि बुके असं देऊन मी ज्योतिताईंना विनंती करीन की त्यांनी सगळ्या मान्यवरांना सन्मानित करावं। पहिल्या प्रथम आजच्या आपल्या कार्यक्रमाचे उद्घाटक श्री रवींद्र प्रभुदेसाई सर, माननीय श्री रवींद्र प्रभुदेसाई सरांचा आपण सन्मान केलेला आहे, तसंच त्यानंतर श्री गोविंद कुलकर्णी अध्यक्ष अखिल भारतीय ब्राह्मण महासंघ, मंडळी हा सन्मानाचा कार्यक्रम म्हणजे बॅकस्टेजला जी कामं करत असतात मंडळी त्यांच्या कसोटीचा क्षण असतो। माननीय श्री गोविंदजी कुलकर्णी सर अध्यक्ष अखिल भारतीय, समोरून जी मंडळी फोटो काढतायत ती सोडून बाकीच्यांच्या टाळ्या अपेक्षित आहेत।
त्याच्यानंतर श्री आनंद दवेजी अध्यक्ष ब्राह्मण महासंघ, मंडळी सगळी नावं आपल्याला विविध माध्यमांमधनं सातत्यानं समोर येणारी नावं आहेत. या सगळ्या मान्यवरांनंतर दोन दोन मिनिट आपल्या भावना इथे व्यक्त करायचे आहेत. त्याच्या आधी त्यांचा एक छोटासा परिचय आपल्यासमोर सांगितला जाईल. याच्यानंतर अभिजित प्रतिष्ठान द इन्स्टिट्यूट ऑफ डेस्टिनी मॅनेजमेंट मुंबई या संस्थेचे संस्थापक ज्योतिर्विद श्री सुनील पुरोहितजी. मानचिन्ह शाल आणि पुष्पगुच्छ अशा स्वरूपामध्ये आपण स्वागत करतो आहोत. याच्यानंतर द लीला टॅरो पुणेच्या संस्थापिका ज्योतिर्विद सुनीता पागे मॅडम. एक गोष्ट आज इथे खूप आश्वासक आहे की सध्या आपण दैनंदिनच्या बातम्या वाचतोय, सगळ्याच गोष्टीतून व्हॉट्सॲप असेल, चॅनल्स असतील, वर्तमानपत्र असतील, बातम्या काही आश्वासक नाही आहेत. येणारा काळ अत्यंत कठीण आहे असं दाखवणाऱ्या बातम्या आहेत आणि येणाऱ्या काळाचा वेध घेणारे ज्योतिषीकडे बसलेले आहेत आणि सगळ्या ज्योतिषींच्या चेहऱ्यावरती आपण एक छान हास्य बघतोय, त्यामुळे असं वाटतं की येणारा काळ आश्वासक आहे की काय. आमच्या संगीताच्या भाषेमध्ये एखादी गोष्ट करेक्ट वेळेवर झाली की त्याला समेवरती आलं असं म्हणतात, तसं नितीनजी कश्यप समेवरती आलेले आहेत. नहीं लेकिन ये इनको तो समझ में आया जो बोल रहा हूं. मंडळी पहिल्या भरतनाट्यापासून आतापर्यंतच्या क्षणांना पाहिल्यानंतर तुम्हाला एक गोष्ट जाणवली असेल की आजचा हा कार्यक्रम हा 100% औपचारिक पण नाही आणि 100% अनौपचारिक पण नाही. कारण म्हटलं तर हा ज्योतिताईंचा परिवार आहे आणि त्याच्यामुळं औपचारिकता कुठेतरी संपते आणि अनौपचारिकता सुरू होते असं तुम्हाला अनेकदा जाणवेल. हा आपण सन्माननीय मंडळींचा सन्मान इथे केलेला आहे. यूट्यूबची कार्यप्रणाली ही मुख्यतः लाईक, शेअर आणि सबस्क्राईबवर चालते. प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब दी चॅनल. धन्यवाद. शुभम भवतु. जय ज्योतिष.